महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी या परीक्षेत कुमारी स्नेहा सुनील पुळुसकर या उत्तीर्ण झाल्या असून त्यांची न्यायाधीशपदी निवड झाली आहे. सोलापूर येथील सेवा सदन प्रशालेतून 10वी तर दयानंद महाविद्यालयातून 12वी विज्ञान शाखेतून शिक्षण पूर्ण केले. तसेच त्यांनी ऑर्किड अभियांत्रिकी कॉलेजमधून बीई ही पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी दयानंद लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी पूर्ण केली व सोलापूर विद्यापीठातून गोल्ड मेडल मिळवून त्यांनी LLM पूर्ण केले. कुमारी स्नेहा यांचे वडील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई पदावर कार्यरत आहेत तर आई जिल्हा क्षयरोग केंद्रात कक्षसेविका या पदावर आहेत. त्यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून मुलीला शिकवले आहे. मुलगी स्नेहा सुनील पुळुसकर त्या जज या पदावर गेली. आमची खूप म्हणजे ह्याची परिस्थिती गरिबी परिस्थिती हलाखीची होती. फक्त तिला शिक्षणाला जे काही पाहिजे ते आम्ही दोघांनी सगळा सपोर्ट केला, काही कमी केलं नाही. ते जे मागल ते आम्ही दिलं तिला. तिनं त्याच्यात आमचं ते जाणीव ठेवली परिस्थितीची आणि तिनं ते करून दाखवली. आज काय वाटतं तुम्हाला? मुलगी जज झाली खूप छान वाटतं. आमच्या समाजात पहिली ती जज आहे आणि मला तिचा खूप अभिमान आहे. अगोदरपासून मला तिच्यात वाटायचं हे काहीतरी व्हावी, कुठलं तर क्लास वन अधिकारी व्हावी. तिनं ते करून दाखवलं आज. तेवढेच माझी तिनं माझी इच्छा पूर्ण केली. कुमारी स्नेहा या ॲडव्होकेट AB अंदोरे यांच्याकडे ज्युनियर म्हणून काम पाहत होत्या. तसेच त्यांना या परीक्षेत ॲडव्होकेट श्रीयुत सत्यनारायण माने व ॲडव्होकेट गणेश पवार यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. नमस्कार, मी स्नेहा सुनील पुळुसकर. मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन व ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहे. ही परीक्षा मी पहिल्याच प्रयत्नामध्ये उत्तीर्ण झाल्या आहे. तसेच सोलापुरातून मी ही परीक्षा पास होणारी एकमेव महिला आहे. ही परीक्षा ह्या परीक्षेसाठी मला ॲडव्होकेट श्री सत्यनारायण माने व श्री गणेश पवार सर यांचे मार्गदर्शन लाभले व मी सोलापूर कोर्टामध्ये श्री अरविंद अंदोरे सरांकडे प्रॅक्टिस केली आहे. माझे वडील श्री सुनील पुळुसकर हे जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिपाई या पदावर कार्यरत आहेत. तसेच माझी आई उज्ज्वला पुळुसकर ही जिल्हा क्षयरोग केंद्रामध्ये कक्षसेविका या पदावर कार्यरत आहे. घरची परिस्थिती अत्यंत साधारण असूनही या दोघांनी मला शिकवलं. यांच्या सपोर्टमुळेच आज मी इथंपर्यंत येऊन पोहोचली आहे. माझा भाऊ ॲडव्होकेट श्री सुयश सुनील पुळुसकर हे जिल्हा कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतात व त्यांचेही मला खूप सहकार्य लाभले आहे. तसेच माझा एक भाऊ बेंगलोरला इंजिनियर आहे, तो जॉब करतो आहे. ही परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते व वकिली क्षेत्रामध्ये सर्वांचं स्वप्न असतं की त्यांनी ही परीक्षा पास व्हावी. म्हणून मी आता जे नवीन विद्यार्थी आहेत जे ही परीक्षा देऊ इच्छितात त्यांना एवढंच सांगू इच्छिते की मी जसं ही परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास झाले तसेच तुम्हीही पास होऊ शकतात. फक्त तुम्ही जिद्द, चिकाटी व सातत्य ठेवा, अभ्यास चालू ठेवा, तुम्हालाही नक्की यश मिळेल. धन्यवाद. तयारी केली परीक्षेची काय? सर, मी तयारी घरामध्येच केली. तसेच काही ॲडव्होकेट आत्ता मी नाव घेतल्याप्रमाणे त्यांचं मार्गदर्शन घेतलं व जी मेन्स दुसरी एक्झाम असती त्यासाठी मी पुण्यामध्ये ऑनलाईन क्लासेस केले. श्री गणेश शिक्षक सरांचे ऑनलाईन क्लासेस केले व बाकी सर्व तयारी मी स्वतःहूनच केली. सर्वप्रथम मी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर मला कळालं की माझं एम हे इंजिनिअरिंग नाही. 10 ते 5 जॉब करणं मला आवडलं नाही. म्हणून आणि लॉबद्दल मला आधीपासूनच आवड होती आणि वकील कोर्टामध्ये अन्यायाविरुद्ध कशी बाजू मांडतात ते पाहून मला खूपच उत्सुकता व्हायची की आपणही हे शिक्षण घेतलं पाहिजे. आणि मग मी पुन्हा इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं व लॉला ॲडमिशन घेतलं. सदर पत्रकार परिषदेस किरण फडके, सुनील पुळुसकर, सौ उज्ज्वला गावडे पुळुसकर व ॲडव्होकेट सुयश पुळुसकर उपस्थित होते.